नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स. महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाच्या समारोपाकडे कार्यकर्त्यांनीच फिरवली पाठ. पदाधिकारी नाराज असल्याच्या चर्चेला महाडमध्ये उधाण. माणगावकरांनी केली सामुदायिक शिवजयंती साजरी. सर्वधर्म समभावाची शिकवण जपत सामाजिक सलोखा अखंड ठेवत मुस्लिम समाजाचा देखील सहभाग. मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत रोह्यात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा. नगरपालिकेच्या माध्यमातून काढण्यात आली भव्य शोभायात्रा. आणि नवी मुंबईतील कामोठेमध्ये शिवजयंती निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न. एक शहर एक शोभायात्रा संकल्पनेतून शिवजयंती साजरी. पाहूया सविस्तर वृत्त. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी ते रायगड स्वराज्य सप्ताह रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेचे स्वागत महाडमध्ये केले गेले, तर या सप्ताहाचा समारोप किल्ले रायगडावर शिवजयंतीच्या दिवशी करण्यात आला. मात्र या कार्यक्रमाकडे चक्क रायगडवासियांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटामधील कार्यकर्त्यांची देखील गैरहजेरी दिसून आली. यावरून पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे. किल्ले रायगडावर शिवजयंतीच्या दिवशी स्वराज्य सप्ताहाचा समारोप करण्यात आला. या सोहळ्याकरता किल्ले रायगडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या रुपाली चाकणकर, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाडमधील देखील प्रमुख कार्यकर्त्यांनी किल्ल्यावर गैरहजेरी लावली. महाडमधील काही नवख्या कार्यकर्त्यांचा उत्साह समोर आल्याने जुने जाणते कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असल्याच्या चर्चेला महाडमध्ये सध्या उधाण आले. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे साजरी होणारी शिवजयंती यावर्षी माणगाव शहरात आगळ्या वेगळ्या स्वरूपात व दिमाखात साजरी करण्यात आली. उत्कृष्ट नियोजन आणि नवयुवकांचा समन्वय यामुळे माणगाव शहरातील या सोहळ्याला आगळे वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते. शिवजयंती उत्सव समिती माणगाव व मराठा कर्मचारी मित्रमंडळ माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी प्रथमच सर्व माणगावकरांनी सामुदायिक शिवजयंती साजरी केली. या कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार शिवजयंती उत्सव समिती 2024 माणगाव, मराठा कर्मचारी मित्रमंडळ माणगाव यांच्या सहयोगाने माणगावमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही माणगावकर ढोलताशा पथक तसेच डीजे व खालूबजा व लेझिमच्या ठेक्यावर शिवप्रतिमा शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या सर्व धर्म समभावाची शिकवण जपत सामाजिक सलोखा अखंड ठेवत उत्तमे मुस्लिमा कमिटी जुने माणगाव यांच्याकडून शोभायात्रेत सहभागी झालेल्या शिवप्रेमी नागरिकांकरिता पाणी आणि छोटेखानी अल्पोपहार याची सोय करण्यात आली. सायंकाळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख खालापूर यांचे छत्रपती शिवराय मनामनात प्रत्येकाच्या घराघरात या विषयावर अगदी परखड असे व्याख्यान संपन्न झाले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात व नियोजनात साईनाथ कला व क्रीडा मंडळ आणि सर्व धर्मीय शिवभक्त माणगाव पंचक्रोशी मराठा कर्मचारी मित्रमंडळ माणगाव व शिवजयंती उत्सव समिती 2024 प्रत्येक कर्मचारी पदाधिकारी व सदस्यांचा सहभाग होता. रायगड जिल्ह्यातील रोहा शहरामध्ये रोहा नगर परिषद यांच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये नगरपालिका हद्दीतील शाळांनी सहभाग दर्शवलेला पाहायला मिळाला. विशेष करून मुस्लिम बंधू भगिनी सुद्धा या रॅलीला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तसेच विविध संस्थांनी देखील आपला सहभाग दर्शवलेला पाहायला मिळाला. तसेच रोहा नगरीतील शिवगर्जना युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून रोहा नगरपालिकेसमोर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य नजराणा साकारला होता.
शिवगर्जना युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवरायांची आरती करण्यात आली. त्याचप्रमाणे रोहा दमखडी येथे सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शिवरायांचा भव्य नजराणा साकारण्यात आला होता. या कार्यक्रमाला मंत्री आदिती तटकरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, रोहा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी पंकज भुसे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, महिला भगिनींसह रोहेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंती निमित्ताने नवी मुंबई शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. कामोठे परिसरात शिवभक्तांनी मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढली. यावेळी एक शहर एक शोभायात्रा ही संकल्पना राबवण्यात आली. या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने शिवभक्त, युवा, महिला, वयोवृद्ध सर्वच नागरिक सहभागी झाले होते. यावेळी शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूणमधील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूल शैक्षणिक संकुलात शिवजयंती अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन प्रेमजीबाई आसर प्राथमिक विद्यालय यांनी केले होते. या कार्यक्रमाला युनायटेड स्कूलच्या मुख्याध्यापिका पाटील, प्रेमजीबाई आसर शाळेच्या मुख्याध्यापिका नाईक, शिशुविहार विभागाच्या विभाग प्रमुख श्रुती रानडे व माध्यमिक तसेच प्राथमिक विभागाचे शिक्षक प्रतिनिधी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता चौथीचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्राथमिक विभागातील शिक्षक मांडवकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत शिवाजी महाराजांनी कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची निर्मिती केली याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी प्राथमिक विभागातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनगाथेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तर गुरुकुल विभागातर्फे बहारदार पोवाडा सादर करण्यात आला. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराजांनी आपल्याला शिकवलेली तत्वे व मूल्ये आपण आपल्या आचरणात आणावी असे आवाहन विद्यार्थ्यांना यावेळी केले. या बातमीसोबतच वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण.